नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सनफिस्ट सुपरवुमन तिच्या सारखी तीच मध्ये आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या या राऊंडला, ज्या राऊंडचं नाव आहे के टू के, म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी. के टू के या राऊंड मध्ये आपल्या सर्व स्पर्धक गृहिणींना भारताच्या कुठल्याही प्रांताच्या एका पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या समोर यायचं आहे. पण ही नुसती वेशभूषा स्पर्धा नाही. त्यांनी ती वेशभूषा का केली, त्या प्रांताची खासियत, त्या वेशाची खासियत, या सगळ्याच बद्दल आपले सुपर जजेस आपल्या या स्पर्धकांना काही प्रश्न विचारले. तर सुरुवात करूया आपल्या या राऊंडला, ज्या राऊंडचं नाव आहे काश्मीर ते कन्याकुमारी. स्पर्धक गृहिणीला ज्या आहेत सोलापूरच्या आशा पाटील. महाराष्ट्रातल्या या आशा पाटीलच्या सर्वांना नमस्कार. भाळी रेखिला मी सूर्यालंकार, भाळी रेखिला मी सौभाग्य अलंकार, रेखिला मी गोल सूर्याकार, अरुणच्याच नावाने आज केलाय मी सर्व साज शृंगार. नथ सांगे मला हळूच एक गुण, नथ सांगे मला हळूच एक गुण, नको हिनू तू कोणाला नाक मुरडू. करणी घातली आज मी कुडी, करणी घातली आज मी कुडी, करणी घातली आज मी कुडी, कान हलके ठेवू नकोस तू सुंदरी. इकडचे तिकडे न केलेलेच बरे, नळी फुंकली सोनारे असेच बरे. गळी माझ्या खुशी बोरमाळ, गळी माझ्या खुशी बोरमाळ, सर्वांपुढे नम्रतेने वाकवते मी नेहमीच मान. हातात माझ्या पाटल्या बांगड्या बिलवत, किनकिन केला इशारा जाता जाता, मनातला विचार आवाजाने दिला. जिंकून सारे जग घेतले, सर्व इशारे बांगड्यांनी समजून सांगितले. एक बोट म्हणे बघा चौगा स्वतःकडे, एक बोट म्हणे बघा चौगे स्वतःकडे, सांगे अंगठीतला खडा, नको हेवा नको दावा. कमरपट्ट्याने काया माझी सजली, कमरपट्ट्याने काया माझी सजली, सौंदर्याची त्याने भर घातली, सौंदर्याची त्याने भर घातली. कमनीय सुडोल असा हा बांधा, शरीर रक्षणाचाही होईल फायदा. पायातले पैंजण सांगते छुनछुन वाजून, पायातले पैंजण सांगते छुनछुन वाजून, कर रक्षण स्वतःची तू इकडून तिकडून. नको टाकूस वाकडा पाय, मागून सर्वजण म्हणतील काय. शास्त्रतत्वांनी अलंकार धारिले, शास्त्रतत्वांनी अलंकार धारिले, सौंदर्याची भर पडले. सुवर्णाने तेज दिले तर तांब्याने ऊर्जा तत्व आकर्षिले, सुवर्णाने तेज दिले तर तांब्याने ऊर्जा तत्व आकर्षिले. सौंदर्याबरोबर शरीर रक्षणाचे बळ मिळाले, शरीर रक्षणामध्ये सांध्य साधून त्यांनी मला बळही दिले. तर आता आपण पाहूया की आपले सुपर जजेस अशा त्यांच्या या साज शृंगाराला आणि काव्याबद्दल काय म्हणताय. शुभांगीताई, आपल्या महाराष्ट्रीयांमध्ये सिंदूर भरत नाही, तुम्ही कपाळाच्या मांगात काय केलंय? आजकालच्या पाटलिनींची पद्धत असेल ती. संगीताताई, टिकली लावली आहे कपाळाला का खरोखर तुम्ही जी पाटलीन बाई आता केली आहे त्याच्यासाठी नऊवारी साडी चोळी वगैरे सगळे दागिने आणि ते घातल्यानंतर त्या दागिन्यांचं महत्व जे आपल्या बायकांना खरंच माहिती नसतं, तुमच्यामुळे त्या बऱ्याच जणांना ती माहिती मिळाली. आणि जे दागिने कमी झाले आता जे म्हटलं तर ते अतिशय चुकीचं आहे, अजिबात कमी नाही झाले, उलट खूप वाढलेत. नको नको तिथे बायका आता नाक टोचायला लागल्यात, नको नको तिथे दागिने यायला लागले. आजकाल कपड्यांचं व्हायला लागलंय तसंच दागिन्यांचं. अगदी 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 खूप छान 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 मला. आशा आता पुढच्या फेरीची तयारी, पुढच्या फेरीची तयारी करत आहेत. तोपर्यंत मी तुम्ही आपण सगळे घेऊया एक सुपर ब्रेक.